हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत तुम्ही छोट्या मोठ्या भूकेसाठी झटपट अशी ही रेसिपी करून खाऊ शकता। तर तुम्ही प्रत्येक वेळी गार्लिक ब्रेड बनवतच असाल तर मी इथे गार्लिक ब्रेडवर चीज आणि थोडेसे व्हेजीस टाकून ह्याच्यावर छान असं स्टफिंग तयार केलेलं आहे की जे आपण गार्लिक ब्रेडसोबत खाऊ शकतो। तर चला आपण बनवायला घेऊयात। मी इथे ब्रेडच्या दोन स्लाइस घेतलेल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ब्राउन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड तुम्हाला जो मिळेल किंवा तुम्हाला जो आवडतो तो मी तो इथे वापरू शकता। तर मी इथे ब्राउन वापरलेला आहे आणि ह्याचे असे मी तीन उभे भाग करून घेतलेले आहेत। आणि एकीकडे मी आता बटर घेतलेला आहे, दोन चमचे बटर, पाव चमचा लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे, त्याच्यावर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स। आणि तुम्हाला जर मिक्स हर्ब्स आवडत असतील तर तुम्ही त्याचाही इथे वापर करायचा आहे। आणि अनसॉल्टेड बटर असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। माझ्या बटरमध्ये मीठ आहे तर त्याच्यामुळे मी इथं मीठ टाकलेलं नाही आहे। आणि छान असं आपण आता एकत्र करून घेऊ। हे असं बनवण्यासाठी बटर तुमचं रूम टेम्परेचरवरचं पाहिजे। डायरेक्ट फ्रीजमध्ये काढून हे आपलं स्टफिंग तयार नाही होत तर थोडंसं बाहेर ठेवायचं। आणि हे असं छान असं ब्रेडला आता हे गार्लिक बटर आपण लावून घेऊ। हे बघा, दोन्ही साईडने मी इथे व्यवस्थित असं हे बटर लावून घेणार आहे। आणि हे पॅनवर कुरकुरीत होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे। तुम्ही ओव्हनलाही 30-30 सेकंदासाठी करून असं किंवा डायरेक्ट कन्व्हेक्शन मोडवर 5-10 मिनटासाठी छान असं गरम करून घेऊ शकता। तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर हे मी सर्वच ब्रेड छान असे दोन्ही साईडने कुरकुरीत करून घेतलेले आहेत। आणि एका साईडला मी आता कुकरमध्ये मीठ टाकून कुकरही प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आणि स्टीलच्या भांड्याला मी इथे फॉईल पेपर लावून त्याला थोडंसं बटर लावून घेते। तुमच्याकडे जर ओव्हनमध्ये चालणारं जर भांडं असेल किंवा डिश असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकता। मी इथं स्टीलचंच भांडं घेऊन त्याला फॉईल पेपर लावलेलं आहे। आणि त्या डिशमध्ये मी आता जे भाजलेले आपले ब्रेड आहेत ते असे एकसारखे लावून घेते। आता ह्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत। मी इथे कांदा बारीक कापून घेतलेला आहे, बारीक शिमला मिरची, तुमच्याकडे जर कलरफुल शिमला मिरची असतील तुम्ही तेही ह्याच्यामध्ये टाकू शकता। तर माझ्याकडे इथं एकाच कलरची होती तर मी इथे बारीक टमॅटो कापून घेतलेला आहे। टमॅटोच्या बिया काढायच्या आणि बारीक कापायचं टमॅटो आणि ते टाकायचं आहे। आणि ह्याच्यावर मी साधं चीज आहे ते किसून घेते आहे। तुम्हाला जर मोजरेला चीज आवडत असेल भरपूर प्रमाणात तर तुम्ही इथे तेही टाकू शकता। तर मी इथे मोजरेला चीजचा कमी वापर करणार आहे आणि साधं चीज टाकते। हे बघा, सगळीकडं छान असं हे चीज टाकून घ्यायचं आहे। ह्याच्या जागी तुम्ही चीज स्लाइसचाही वापर करू शकता इथे। आणि नंतरून मी इथे साधं मेयोनीज घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हर्ब्स आहेत पण त्याच्यामुळं ह्याची टेस्ट खूप छान लागते। तर मी ते इथे थोडं सगळीकडं असं टाकून घेते। तुम्ही पाइपिंग बॅगमध्ये भरूनही एकसारखं छान स्प्रेड करू शकता ह्याच्यामध्ये। तर इथे सगळ्यात वरती मी मोजरेला चीज टाकते। तर हे भांडं तुम्ही जर ओव्हनला ठेवायचं असेल तर ओव्हनही तुम्ही कन्व्हेक्शन मोडवर प्रीहीट करून घ्या आधी। आता इथे मी कॉर्न वापरलेले आहेत जे की मी मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेऊन हे घेतलेले आहेत आणि ते मी ह्याच्यावर टाकते आहे। आणि कलरफुल दिसण्यासाठी अगदी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे आणि ओरिगॅनो, चिली फ्लेक्सही तुम्ही वरतून टाकू शकता तुम्हाला जर थोडंसं स्पायसी हवं असेल अजून तर। मी इथे अगदी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत का तर लहान मुलांना चिली फ्लेक्स जास्त आवडत नाहीत तर ते मी थोडासा वापर केलेला आहे। आणि हे भांडं मी जसं की मगाशी सांगितलं कुकर प्रीहीट करायला ठेवला होता त्या कुकरमध्ये हे भांडं मी असं व्यवस्थित ठेवून घेते। तुम्ही पातेल्याचाही वापर करू शकता इथे। आणि हे कुकरचं झाकण लावून अगदी 5-10 मिनटं मी हे कुकरला ठेवते। फक्त मला तिथे चीज मेल्ट होऊन द्यायचा आहे। हे बघा, ब्रेडचाही कलर खूप छान असा परत बदललेला आहे अजून आणि चीजही खूप छान असं मेल्ट झालेलं आहे, अगदी पिझ्झासारखा स्मेल येतो आहे।
तर हे आपण आता काढून घेऊ आणि सर्व करू। झटपट अशी हा गार्लिक ब्रेड स्टफ। कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून ही सांगा। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच मिळत राहतील। माझ्या चॅनलचं इंस्टाग्राम पेज हॅपी होम विथ स्वप्नालीलाही फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।